राज्याची विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि तशी माहिती झी 24 असल्या सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे आणि तशी तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामध्ये आता डिसेंबरमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्याची माहिती मिळते. ते लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुका या पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काय ते आता तुमच्या हातात आहे ना. नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा. जम्मू काश्मीरची मी जाई जाई हरियाणाची जाई झारखंड आणि महाराष्ट्राची जाई सर्व देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल. तर विधानसभेची निवडणूक आता लांबणार असल्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचं बिगुल वाजू शकतं असा एक अंदाज आहे. तसे संकेत मिळतात डिसेंबरमध्ये विधानसभा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट लागू शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे संकेत मिळतात. विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यामध्ये निवडणूक घेण्याची आयोगाला मुभा असते. 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाली तरी राष्ट्रपती राजवट लागू शकते.